हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल नॉलेज केड़ा। या वीडियो में आपण बघणार आहोत की एसएससी जीडी सैन्य भरती निघालेली आहे ते कशा प्रकारे आहे। तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प होणार। तर बघा, आपण या व्हिडिओ मध्ये ऑल इन्फॉर्मेशन बघणार आहोत। आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत राहील। आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्राम ची लिंक आहे, मला तिथे नक्की फॉलो करा। तर बघा, तुम्हाला इथे एसएससी जीडी 10वी पास साठी सैन्यात भरती निघालेली आहे आणि तुम्ही कशा प्रकारे इथं अर्ज करू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन मिळणार आहे। तर बघा, इथं अधिसूचना जारी होताच नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। म्हणजेच की जेव्हा एसएससी जीडीची वॅकन्सी 2021 निघणार आहे, तेव्हा लगेच जी रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो लगेच सुरू होणार आहे। आणि ते कधी सुरू होणार आहे हे आपण बघणार आहोत। तर बघा, कर्मचारी निवड आयोग लवकरच सुरक्षा दलात भरतीसाठी कॉन्स्टेबल जीडी भरती परीक्षेची अधिसूचना जारी करणार आहे। एसएससीने जाहीर केलेल्या परीक्षा कॅलेंडरनुसार कॉन्स्टेबल जीडी परीक्षेची अधिसूचना 25 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। म्हणजेच की 25 मार्च 2021 रोजी ही जी जाहिरात आहे प्रसिद्ध होणार आहे एसएससी जीडीच्या भरतीसाठी। या भरतीतून हजारो जणांना नोकरी मिळणार आहे। अधिसूचना जारी होताच नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। तर नोंदणीची अंतिम दिनांक 10 मे 2021 निश्चित केली गेली आहे। तर 10 मे 2021 ही लास्ट डेट असणार आहे एसएससी जीटीच्या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी। आणि त्याचबरोबर कॉन्स्टेबल जीटीच्या पदावर संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार आहे। म्हणजे CBT कॉम्प्युटर बेस्ड मोडवर ही परीक्षा घेतली जाणार आहे। आणि ही परीक्षा कॅलेंडरनुसार ही परीक्षा 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 या दरम्यान होणार आहे। आणि बघा, तुम्हाला योग्यता का लागणार आहे परीक्षा देण्यासाठी, तर या भरतीसाठी परीक्षेसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वयोमर्यादा याला 18 ते 23 वर्ष असावी लागते। आणि तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून कोणती भरती, तर CISF, SSB, CRPF आणि ITBP तुम्हाला या जे पोस्ट आहे हे तुम्हाला पोस्टमध्ये इथं या परीक्षा पोस्टसाठी तुमची परीक्षा होणार आहे। आणि यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला